राष्ट्रवादी महायुतीमध्ये 60 अधिक जागा घेण्याच्या तयारीमध्ये राष्ट्रवादीचे 54 आमदार, काँग्रेसचे 3 आणि अपक्ष 3 आमदार आपल्या सोबत असल्याचं अजित पवारांचं वक्तव्य. पहिल्या टप्प्यामध्ये जिथे उमेदवार निवडून आले तिथे जाणार आणि निवडून येणाऱ्याला तिकीट देणार, हाच जागावाटपाचा निकष, अजित पवारांकडून स्पष्ट. नागपूर जिल्ह्यामधील काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये काटोलच्या जागेसाठी अजित पवार आग्रही, त्यामुळे मतदारसंघाचाही दादांकडून आढावा. राष्ट्रवादीबरोबर दुर्दैवी युती असंघाशी संघ केला, भाजप प्रवक्ते गणेश हाकेंचं वक्तव्य. लोकसभेमध्ये राष्ट्रवादीनं युती धर्म पाळला नाही म्हणूनच लातूरमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचाही हाकेंचा आरोप. गणेश हाकेंसारख्या विद्वान माणसाच्या ज्ञानाचा भाजप उपयोग करत नाही, त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी हाकेंनी वक्तव्य केलं असावं, अमोल मिटकरींचा टोला. भाजप शिवसेना सख्य तर राष्ट्रवादी सावत्र भाऊ, राष्ट्रवादीशी युती करून भाजपचं वाटोळं झालं, लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांची टीका. महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सी खेच, भाजपची 150 कमी जागा लढणार नसल्याची भूमिका. जागेच्या हट्टापेक्षा जिंकण्याची शक्यता असलेल्या पक्षानं ती जागा लढवावी अशी आमची भूमिका, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. सकाळी लवकर उठण्यावरून सुप्रिया सुळेंची पुरंदरमध्ये अजितदादांवर नाव न घेता टोलेबाजी, त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागपुरामध्ये जानेवारीपासून 524 अत्याचाराच्या घटना घडल्या, मात्र त्यावर ठोस कारवाई नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची माहिती, महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्य सरकार अपयशी, वडेट्टीवारांची टीका. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे परभणी दौऱ्यावर, परभणी जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघांचा घेतला आढावा, पक्ष संघटना वाढीकडे लक्ष द्या, दानवेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांची विमानतळावरती भेट, एकमेकांचे राजकीय विरोधक असताना विमानतळावरती गळा भेट घेत केलं फोटो सेशन. तानाजी सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावलं, तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मुंबईमध्ये बोलावल्याची माहिती. मुख्यमंत्री तानाजी सावंतांचे कान टोचणार का, याकडे लक्ष. तानाजी सावंत मुक्त विद्यापीठ असून अशा वक्तव्यामुळे वाईट संदेश पसरतोय, निवडणुकीच्या तोंडावर अशा वक्तव्यांमुळे गैरसमज होतो, तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर हसन मुश्रीफांचा पलटवार. माजी खासदार विनायक राऊतांनी केली पंतप्रधानांकडे नारायण राणेंची तक्रार, राणेंच्या धमकावणीच्या भाषेची मोदींकडे पत्राद्वारे तक्रार. मोदींनी काल राजकीय माफी मागितली, संजय राऊतांचा टोला, तर पंतप्रधानांनी माफी मागून प्रश्न सुटणार नसल्याची राऊतांची टीका. उरण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकाप पक्ष ॲक्शन मोडवर, गावोगावी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची आढावा बैठक. शेकापचे नेते आणि इच्छुक प्रीतम म्हात्रे यांनी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना केलं मार्गदर्शन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.